चलो चला सगळ्यांनी एकदा लाईव्ह यायचे. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर मला एकदा कन्फर्मेशन द्या. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे म्हणून लगेच आपण आजच्या सेशनला सुरुवात करूयात. चला बघूयात. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर एकदा कन्फर्मेशन द्या. लगेच आपण पुढच्या 20 ते 25 सेकंदात लेक्चरला स्टार्ट करतोय. चला बघूयात. IBPS AFO मेन्सची ही इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज दॅट इन्क्लूड्स ऑल युअर सब्जेक्ट रिलेटेड क्वेश्चन्स, गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट स्कीम्स रिलेटेड क्वेश्चन्स अँड करंट अफेअर रिलेटेड क्वेश्चन्स. वी आर कवरिंग ऑल थ्री आस्पेक्ट्स ऑफ IBPS AFO मेन्स. ठीक आहे, चला बघूयात. लगेच सगळ्यांनी लाईव्ह यायचं आहे. बघूयात फर्स्ट क्वेश्चन. बघा आता काय. ओके, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे तर एकदा बघा फर्स्ट क्वेश्चन काय आपलं. बघा आता द प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ अनफर्टाईल अँड अनहेल्दी चिक्स व्हाईल रिअरिंग इज नोन ॲज. ठीक आहे, तर अनफर्टाईल आणि अनहेल्दी चिक्स रिमूव्ह करण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो. ऑप्शन आहे तुमचे डी बीकिंग, त्यानंतर डबिंग, कलिंग, डी वॉर्मिंग की डॉकिंग. चला कमेंट करायचं फास्ट. डी बेकिंग. चला तर डी बेकिंग म्हणजे काय. द प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ अप्पर पार्ट ऑफ, ठीक आहे, पार्ट ऑफ किंवा पार्ट ऑफ टेकिंग ऑफ पार्ट ऑफ अप्पर पार्ट ऑफ बीक ऑफ बर्ड. ठीक आहे, जी काही चोच आहे बरोबर आहे त्याच्या अप्पर पार्टचा काही पार्ट काढून टाकणं त्याला आपण डी बेकिंग म्हणतो. डी बेकिंग म्हणतो. आता डबिंग ही प्रोसेस तुम्ही बघितलेली आहे. ठीक आहे, डबिंग ही आपण याच्या पहिले क्वेश्चन मध्ये पण पाहिलेलं आहे डबिंग म्हणजे काय. ठीक आहे, रिमूव्हिंग ऑफ कॉम्स. ठीक आहे, पोल्ट्री बर्डच्या कॉम जो रिमूव्ह करतो, तुरा जो आहे तो रिमूव्ह करणं. काही 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 वेळेला आपण जे काही तुमचे हेच असतील इयर लोब्स असतील ते पण रिमूव्ह करणं म्हणजे काय, डबिंग होते. काय होते, डबिंग होते. आणि अनफर्टाईल आणि अनहेल्दी चिक्स रिमूव्हल ऑफ अनफर्टाईल, जे काही अनफर्टाईल चिक्स आहेत, पिल्लं आहेत छोटे, आणि अनहेल्दी जे काही आहेत बरोबर आहे, त्यांना रिमूव्ह काढणं, रिमूव्ह करणं, त्या प्रोसेसला आपण म्हणतो कलिंग. काय म्हणतो रे, कलिंग. ऑप्शन काय, आन्सर काय आपलं, सी, ऑप्शन सी. कलिंग प्रोसेस म्हणजे काय, द रिमूव्हल ऑफ अनफर्टाईल अँड अनहेल्दी चिक्स व्हाईल रेअरिंग, त्याला म्हणतो कलिंग. ठीक आहे, डी वॉर्मिंग म्हणजे काय, तर पॅरासाइट्स रिमूव्ह करणं मेडिकेशनद्वारे, त्याला डी वॉर्मिंग म्हणतो. आणि डॉकिंग म्हणजे तुम्ही पाहिलंच आहे की टेलचा काहीतरी पार्ट काढून टाकणं. ठीक आहे, प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ पार्ट ऑफ टेल. ठीक आहे, पार्ट आहे टेलचा, शेपटाचा काहीतरी भाग काढून टाकणे, त्याला आपण काय म्हणतो, डॉकिंग म्हणतो. हे दोन्ही पण आपण कव्हर केले, डॉकिंग म्हणजे काय आणि डबिंग म्हणजे काय, हे दोन्ही पण बघितलेले. ठीक आहे, आता तुम्हाला डी बेकिंग समजलं, ठीक आहे, डबिंग समजलं, कलिंग समजलं. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता रेअरिंग ऑफ फिश फ्रॉम ज्युवेनाइल टू कमर्शियल पर्पज इन एन एनक्लोज स्पेस, कशामध्ये, एनक्लोज स्पेस एक्सेप्ट ऍट इट्स बॉटम. ठीक आहे, तर पूर्ण बाजू जी काही आहे हे एनक्लोज स्पेस असते, फक्त जो काही बॉटम आहे तो काय असते, ओपन असते. ठीक आहे, ओपन असते. तर ते कुठलं कल्चर आहे बघा, फिशचं केज कल्चर म्हणतात त्याला, पेन कल्चर म्हणतात की रेसवे कल्चर म्हणतात का फिश पॉन्ड कल्चर म्हणतात का रिसर्क्युलेटिंग ऍक्वा कल्चर सिस्टीम म्हणतात, RAS, RAS, रिसर्क्युलेटिंग ऍक्वा कल्चर सिस्टीम. आता रिसर्क्युलेटिंग ऍक्वा कल्चर सिस्टीम मध्ये काय, जे काही वॉटर आहे कमीत कमी, जे कमीत कमी 10% पेक्षा कमी वॉटर दररोज त्यातून बाहेर काढल्या जाते, रियूज केल्या जाते, म्हणून याला आपण रिसर्क्युलेटिंग ऍक्वा कल्चर सिस्टीम म्हणतात. बरोबर आहे, तर हे नाही आहे. बरोबर आहे, फिश पॉन्ड कल्चर मध्ये तुम्ही पाहिले पूर्ण एका डाईक मध्ये काय केलं, बंद केले असतात, फिश पॉन्ड करतो आपण तयार. नंतर रेस रेसवे कल्चर म्हणजे काय, रेअरिंग ऑफ फिश इन अ रनिंग वॉटर, त्याला रेसवे कल्चर म्हणतो. आता केज कल्चर म्हणजे काय, तर चारही साईडनं काय आहे, बंद असते. रेअरिंग ऑफ अ फिश इन अ एनक्लोज स्पेस इन ऑल साइड, सगळ्या साईडनं काय करत असते, बंद असते, त्याला केज कल्चर म्हणतो. आणि पेन आपला आन्सर काय, तर पेन कल्चर. आन्सर काय, पेन कल्चर.
पेन कल्चर म्हणजे काय, तर रेअरिंग ऑफ फिश फ्रॉम ज्युवेनाइन टू कमर्शियल पर्पज इन अन एनक्लोज स्पेस एक्सेप्ट ऍट इट्स बॉटम. फक्त तळालाच त्या तिथं जे आहे केज कल्चर मध्ये काय ओपन असते, तिथूनच फक्त काय असते बंधन असते, बाकी सर्व ठिकाणी एनक्लोज झालेलं असते, त्याला काय म्हणतो आपण पेन कल्चर, ऑप्शन बी. नेक्स्ट पाहा, द फॉलोइंग स्टेटमेंट आर द की आयडेंटिफिकेशन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ गोट ब्रीड. खालील पैकी कुठल्या म्हणजे गोट ब्रीडचे आयडेंटिफिकेशन कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत, ठीक आहे. आता कुठल्या कुठल्या कॅरेक्टरिस्टिक्स पहा, वन ऑफ द लार्जेस्ट अँड मोस्ट इलिगंट ऑफ लॉंग लेग्ड गोट्स, ठीक आहे. लांब पायाच्या जे काही गोट्स आहेत ह्या बकऱ्या आहेत म्हणते, ठीक आहे. त्यानंतर विथ अ टिपिकल पॅरेट माउथ अपिअरन्स, पॅरेट माउथ अपिअरन्स असते, विथ देअर हॉर्न्स शॉर्ट, त्यांचे हॉर्न्स शॉर्ट असतात, फ्लॅट असतात आणि हॉरिझॉन्टली ट्विस्टेड असतात बॅकवर्डला, हॉरिझॉन्टली ट्विस्टेड असतात बॅकवर्डला, ठीक आहे. अशा इट ऑल्सो पजेस कॉन्वेक्स फेस, ठीक आहे, कॉन्वेक्स फेस लाईन्स आणि लार्ज फोल्डेड पेंडुलस इयर्स. इट इज ओरिजिनेटेड इन उत्तर प्रदेश. आता सरळ सरळ इथं जर पाहिलं तुम्ही उत्तर प्रदेशची ब्रीड पहा कुठली कुठली आहे याच्यातली, जमुनापुरी बिटल टेलिचेरी सिरोई की कानी अडू. चला कमेंट करा फास्ट, पहिली काय आहे तुमची रे जमुनापुरी. तर जमुनापुरीच्या ह्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, हे काय जमुनापुरीच्या उत्तर प्रदेशला ओरिजिनेट झालेली आहे जमुनापुरी आपली, ठीक आहे. सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स कशा कुठल्या ब्रीडच्या आहेत, मग गोटच्या कुठल्या ब्रीडच्या आहेत, तर जमुनापुरीच्या. बिटल ही जी ब्रीड आहे ही कुठं ओरिजिनेट झाली आहे, पंजाबमध्ये. बिटल कुठं आहे, पंजाबमध्ये ओरिजिनेटी आहे. हिला बोथ आपण मिल्क अँड मीट पर्पजसाठी यूज करतो, बोथ मिल्क अँड मीट पर्पजसाठी यूज केलं जाते बिटल या ब्रेडचा, ठीक आहे. बिटल कुठं ओरिजिनेट आहे, पंजाब. त्यानंतर टेलिचेरी जी आहे हिला आपण मालाबरी ब्रीड म्हणतो, ठीक आहे, मालाबरी ब्रीड म्हणतो. मालाबरी ब्रीड कुठं ओरिजिनेट झालेला आहे, तर केरला, ठीक आहे, मालाबार रिजन ऑफ केरला, ठीक आहे, केरला. त्यानंतर सिरोई, सिरोई डिस्ट्रिक्ट ऑफ राजस्थान, सिरोई डिस्ट्रिक्ट ऑफ राजस्थान, ठीक आहे, राजस्थान. आणि कानीयाडू जी आहे तुमची हे कुठं आहे, तर तामिळनाडूमध्ये, तामिळनाडूमध्ये, ठीक आहे, टी एन लिहिलं फक्त मी, तामिळनाडूमध्ये. हे सगळ्या ब्रीड आहेत. तर उत्तर प्रदेशची जी बिलॉंग करते किंवा ओरिजिनेट झालेली आहे, पॅरेट माउथ अपिअरन्स असते, बरोबर आहे. त्यानंतर कॉन्वेक्स फेस लाईन असते, त्याचबरोबर तिला लॉंग लेग्ड गोट्स म्हणतात, ठीक आहे, लांब पायाच्या बकऱ्या म्हणतो, ठीक आहे. या सगळ्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स कशा आहेत, तर तुमच्या जमुनापुरीच्या. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर, ऑप्शन ए. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा, विच ऑफ द सिस्टीम इज मोस्ट इफिशियंट इन पोल्ट्री फार्म्स. पोल्ट्री फार्म्स मधली सगळ्यात इफिशियंट सिस्टीम कुठली आहे. पहिलं ऑप्शन आहे तुमचं डीप लिटर, लिटर सिस्टीम. त्यानंतर आहे केज सिस्टीम, बोथ टू अँड थ्री अँड ई नन ऑफ दीज, नन ऑफ दी अबोव. चला कमेंट करा कुठली आहे, डीप लिटर, लिटर सिस्टीम, केज सिस्टीम की बोथ टू अँड थ्री, म्हणजे कोणत्या लिटर सिस्टीम आणि केज सिस्टीम दोन्ही आहेत की नन ऑफ दी अबोव, कुठली सगळ्यात बेस्ट कुठली आहे. तर सगळ्यात खास, सगळ्यात मोस्ट इफिशियंट जर विचारली पोल्ट्री फार्म मधली, तर कुठली आहे, तर केज सिस्टीम जी आहे मोस्ट इफिशियंट आहे, बरोबर आहे. याच्यामध्ये मॅनेजमेंट व्यवस्थित करता येते, त्याचबरोबर स्पेस युटिलायझेशन चांगलं होते, ठीक आहे, स्पेस युटिलायझेशन असण, ठीक आहे. त्याचबरोबर वेस्टचं मॅनेजमेंट असण हे चांगल्या प्रकारे करता येते, कारण की सगळ्या साईडनं क्लोज आहे, बरोबर आहे. त्याचबरोबर तुमचं बाकीच्या ठिकून इन्फेक्शन व्हायचे चान्सेस कमी असतात, बरोबर आहे, इन्फेक्शन चान्सेस व्हायचे कमी असतात, ठीक आहे. ह्याच्या दृष्टीनं केज सिस्टीम ही काय मोस्ट इफिशियंट सिस्टीम आहे पोल्ट्रीमधली, ठीक आहे, केज सिस्टीम. विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॅम्प प्लांट, ठीक आहे, सी3 सी4 कॅम्प प्लांट आपण बघितले. आता त्याच्यापैकी पायनॅपल, राईस, मेज, शुगर बीट, ज्वार मधलं कुठलं कॅम्प प्लांट आहे सांगायचं तुम्हाला. चला करा कमेंट फास्ट, कुठलं आहे आपलं कॅम्प प्लांट, कुठलं आहे, तर ते आहे पायनॅपल. पायनॅपल झालं तुमचं, अगेव झालं, बरोबर आहे. त्यानंतर कॅक्टस झालं, बरोबर. हे सगळे कसे तुमचे कॅम्प प्लांट आहे, सगळे कसे कॅम्प प्लांट. ऑप्शन ए करेक्ट आन्सर, पायनॅपल. नेक्स्ट क्वेश्चन, द अडल्ट फिमेल ऑफ पिग इज कॉल्ड ॲज. अडल्ट फिमेल जी आहे पिग जी, तिला आपण काय म्हणतो, डो, सो, इव, मेअर की पुलेट. आता हे सगळ्या जे काही टर्म्स दिलेले आहेत, ह्या सगळ्या प्रत्येक कुठल्या ना कुठल्या तुमच्या ॲनिमलच्या
जे काही फीमेल अडल्ट फीमेल आहेत हे सगळे टर्म्स रिलेटेड टू फीमेल आहे. डो म्हणजे काय सांगत आहे, डो म्हणजे काय, तर जी काही गोटची अडल्ट फीमेल आहे, ठीक आहे, अडल्ट फीमेल ऑफ गोट, ठीक आहे, फीमेल इथे लिहितो मी फीमेल, हे काय फीमेल गोट, अडल्ट फीमेल ऑफ गोट डो म्हणतो, ठीक आहे. आणि मेलला काय म्हणतो रे आपण, बक, मेल काय म्हणतो, बक, फीमेल काय डो आणि मेल काय बक, ठीक आहे. त्यानंतर अडल्ट फीमेल ऑफ पिग त्याला आपण म्हणतो सो, काय म्हणतो सो, हे काय पिग, आपलं आन्सर काय सो, पिग, अडल्ट फीमेल ऑफ अ पिग त्याला आपण म्हणतो सो म्हणतो, ठीक आहे. आणि मेलला काय म्हणतो, तो बोर म्हणतो, काय म्हणतो बोर, ठीक आहे. त्यानंतर इव कशाचं आहे, तर शिपचं, बरोबर आहे, अडल्ट फीमेल ऑफ शिप त्याला आपण काय म्हणतो इव, आणि मेलला काय म्हणतो रॅम, ठीक आहे. इथं लिहितो काही काही जण मिस्टेक करतील, ठीक आहे, मेल, हे सगळे मेल. मेअर अडल्ट फीमेल हॉर्सचा जी काही फीमेल आहे त्याला आपण म्हणतो मेअर, आणि तुमचं मेलला काय म्हणतो, तर स्टॅलियन, काय म्हणतो स्टॅलियन, ठीक आहे. त्यानंतर पुलेट कशा म्हणतो, हेनची जी आहे त्याला आपण काय म्हणतो पुलेट, हेन, फीमेल ऑफ हेन त्याला काय म्हणतो आपण पुलेट म्हणतो, ठीक आहे. आणि तुमचं मेल काय, तर कॉकरेल, मेल काय कॉकरेल. हे सगळे मेल आणि फीमेल ऑफ डिफरंट ॲनिमल, ठीक आहे, डिफरंट ॲनिमलच्या, कुठल्या कुठल्या, गोटच्याला बक म्हणतो, मेलला फीमेलला डो म्हणतो, पीकच्या फीमेलला आपण सो म्हणतो आणि मेलला बोर म्हणतो, शीपच्या फीमेलला इव म्हणतो आणि मेलला रॅम म्हणतो, हॉर्सच्या फीमेलला मेअर म्हणतो, मेलला स्टॅलियन म्हणतो, हेनच्या फीमेलला पुलेट म्हणतो आणि मेलला आपण कॉकरेल म्हणतो, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना, बघूया नेक्स्ट. आता अकॉर्डिंग टू द इकॉनॉमिक सर्वे 2022-23 द ग्रोथ रेट ऑफ ऍग्रीकल्चर ऍट अ बेसिक प्राईज इन 2022-23 मध्ये ऍग्रीकल्चरचा ग्रोथ रेट ऍट बेसिक प्राईज विचारलाय, 3.3% होता कि 3.6%, 3.4%, 3.5% कि 3.35%, तर किती होता, तर 3.5%, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अ लॅटरल ब्रांच अराइजिंग फ्रॉम द बेस ऑफ द मेन स्टेम, ठीक आहे, लॅटरल ब्रांच तयार होऊ नये, ठीक आहे, स्टेमचे, स्टेम जे आहे तुमचं याच्या बेस पासून लॅटरल ब्रांच तयार होणार, बरोबर आहे, मेन स्टेम पासून, विच इज यूज फॉर प्रोपोगेशन ऑफ सम फ्रूट प्लांट्स इज नोन एज, काय म्हणतात त्याला, ऑफसेट म्हणतो की सकर्स म्हणतो की रायझोम म्हणतो की रनर की ट्यूबर, चला कमेंट करा फास्ट. ओके, नटराजन म्हणताय 3.35, नाही एकदा कम, एकदा तुम्ही चेक करा, 3.5% होता 22-23% मध्ये, ते 22-23 मध्ये, ठीक आहे. चला बघा एकदा, याला आपण काय म्हणतो हॉरिझॉन्टल, कशाला म्हणतात, एकदा हॉरिझॉन्टल ग्रोथ ऑफ मेन स्टेम, ठीक आहे, किंवा लॅटरल ब्रांच अराइजिंग फ्रॉम द बेस ऑफ द मेन स्टेम त्याला आपण काय म्हणतो रे, रनर, काय म्हणतो रनर, चला कमेंट करा, सकर नाही, नाही नाही, कमेंट करा फास्ट, काय म्हणतो रे, काय म्हणतो लवकर कमेंट करा, बी म्हणतायत काही जण, तर याला म्हणतो आपण रनर्स, काय म्हणतो रनर्स म्हणतो, ग्रोज हॉरिझॉन्टल हॉरिझॉन्टली अलॉंग द ग्राउंड, ठीक आहे, त्यांना आपण काय म्हणतो रनर्स म्हणतो, मग तुमचे स्ट्रॉबेरीज असतील, बर्मुडा ग्रास असतील, याच्यामध्ये तुम्हाला रनर हा दिसेल, ठीक आहे. चला नेक्स्ट पाहता कमेंट, व्हेन अ प्लांट इज मेड टू ग्रो विथ ऑर विदाउट सपोर्ट, ठीक आहे, इन अ डिझायर फॅशन बाय रिमूव्हिंग ऑर फासेनिंग सम ऑफ इट्स पार्ट्स टू गिव्ह इट अ बेटर फ्रेमवर्क ऑर शेप द ऑपरेशन इज कॉल्ड, ठीक आहे. आपण काहीतरी प्लांटचा पार्ट काढणं, बरोबर आहे, प्लांटचा काहीतरी इन अ डिझायर्ड फॅशनमध्ये, ठीक आहे, कशासाठी, तर त्याला एक बेटर शेप देण्यासाठी प्लांटचा पार्ट रिमूव्ह करणं, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो ट्रेनिंग म्हणतो, प्रूनिंग म्हणतो, हार्वेस्टिंग म्हणतो, थ्रेशिंग म्हणतो की विनोईंग म्हणतो, चला कमेंट करा. चला फास्ट, चैतन्य म्हणतायत ट्रेनिंग, ओके, चला काय म्हणतो आपण त्याला ट्रेनिंग म्हणतो. आणि प्रूनिंग म्हणजे काय, प्रूनिंग म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ डेड डिसीज प्लांट, जे काही पार्ट्स असतील
ते झाडांचे झाडांचे किंवा श्रबचे आपण जे काही डेड डिसीज प्लांट्स असतील पार्ट्स असतील त्यांना रिमूव्ह करणं, त्याला आपण काय म्हणतो प्रुनिंग म्हणतो. ठीक आहे, काय म्हणतो प्रुनिंग. चला ऑप्शन आपलं ए करेक्ट आहे, ट्रेनिंग. करल स्विस इज ऑप्टेन बाय क्रॉसिंग ब्राऊन स्विस विथ विच ऑफ द फॉलोइंग इंडिजिनस ब्रीड. ठीक आहे, करल स्विस जी आहे बरोबर आहे ही कशापासून डेव्हलप केली. ठीक आहे, कशापासून, तर एक तर दिली तुम्हाला ब्राऊन स्विस कशासोबत क्रॉस केल्यावर तुमची करल स्विस बनलेली. ऑप्शन गिर, सहिवाल, रेड सिंधी, हरियाणा की काँग्रेस. चला आलंय आलंय बऱ्यापैकी, चला करतायत कमेंट. सहिवाल काय आहे, सहिवाल, सहिवाल ब्राऊन करल स्विस कशाचा क्रॉस आहे, ब्राऊन स्विस आणि सहिवालचा क्रॉस आहे. ठीक आहे, कोणी डेव्हलप केली रे कमेंट करा लवकर, कोणी डेव्हलप केली करल स्विस, कोणी डेव्हलप केली, तर तुमची एनडीआरआय करणार येथे डेव्हलप केली. ठीक आहे, एनडीआरआय करणार, नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट करणार यांनी डेव्हलप केली. ठीक आहे, चला कळालं, चला समोर जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन, विच अमंग द फॉलोइंग इज अ फ्रूट टाईप ऑफ फिग. फिगचा फ्रूट टाईप विचारला त्यांनी, बेरी आहे, नट आहे, एंडोस्पर्म आहे का सिंकोनस आहे की एम्फी सारखा आहे. चला ओके करणार, नटराजन बरोबर आहे. चला समोर एनडीआरआय करणार, ओके. चला फ्रूट टाईप ऑफ फिग काय म्हणतो आपण त्याला, बेरी, नट, एंडोस्पर्म, सिंकोनस की एम्फी सारखा काय म्हणतोय. ओके कमेंट डिलीट करू नका, चुकू द्या, चालते. काय म्हणतो आपण, सिंकोनस फ्रूट टाईप ऑफ फिग काय, सिंकोनस, डी ऑप्शन करेक्ट. चला नेक्स्ट क्वेश्चन बघायचं आहे, व्हॉट इज द, अरे याचा फॉन्ट लहान झाला असं वाटतंय मला, दिसते का नाही काय माहित कोणाला, बघूयात. व्हॉट इज द झिरो टिलेज, मी वाचून दाखवतोय. व्हॉट इज द झिरो टिलेज, इट इज द फर्स्ट ऑप्शन पहा, इट इज द कल्टिवेशन प्रॅक्टिस विथ लिटल ऑर नो सॉइल सरफेस डिस्टर्बन्स, द ओनली डिस्टर्बन्स बिंग ड्यूरिंग प्लांटिंग. ठीक आहे, कुठल्याही प्रकारचं सॉइलला डिस्टर्ब नाही करतात, म्हणजे आपलं झिरो टिलेज आहे का, येस, पहिलं करेक्ट आपलं. ठीक आहे, त्यानंतर प्रायमरी टिलेज इज कम्प्लिटली अवॉइडेड अँड सेकंडरी, दोनच बेटा. ठीक आहे, प्रायमरी टिलेज इज कम्प्लिटली अवॉइडेड अँड सेकंडरी, ठीक आहे, सेकंडरी टिलेज इज रिस्ट्रिक्टेड टू सीडबेड प्रिपरेशन इन रो झोन ओनली. ठीक आहे, त्यानंतर सी ऑप्शन, टिलेज इज द प्रॅक्टिस ऑफ टिलिंग बाय माउंट बोट फ्लो ऑर डिस्क फ्लो वेअर द सॉइल सर्फेस अँड सब सॉइल सर्फेस आर डिस्टर्ब. हे नाही, सॉइल सर्फेस सब सॉइल सर्फेस डिस्टर्ब होत नाहीत. बी ऑप्शन काय, टिलेज इज रिस्ट्रिक्टेड टू सीडबीड प्रिपरेशन इन द रोझन ओनली. बी पण करेक्ट आहे, म्हणजे बोथ ए अँड बी हे करेक्ट आहेत आपले. ठीक आहे, इट रेफर्स टू लेवलिंग द स्टबल क्रॉप रेसिड्यू इसेन्शियली इन प्लेस ऑन द लँड. हे चुकीच आहे, म्हणजे ए फक्त नो सॉइल डिस्टर्बन्स, म्हणजे काय आपलं झिरो टिलेज, बोथ ए अँड बी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, द ओवरऑल फॅसिलिटी ऑफ हाऊ मेनी रुपीज, ओडीची किती फॅसिलिटीज आहे, कोणासाठी, इज अवेलेबल टू व्हेरीफाईड सेल्फ हेल्प ग्रुप मेंबर्स. जे काही व्हेरीफाईड सेल्फ हेल्प ग्रुप मेंबर्स आहेत त्यांना ओवरऑल फॅसिलिटी किती रुपयाची आहे, अंडर कुठल्या स्कीम अंतर्गत, तर अंडर दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना, म्हणजे डे एन आर एल एम, नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन अंतर्गत, हॅव्हिंग अकाउंट्स अंडर द प्राईम मिनिस्टर जनधन योजना विथ बँक. ठीक आहे, प्राईम मिनिस्टर जनधन योजनेच्या अंतर्गत त्यांची बँक पाहिजेत, आणि डे एन आर एल एमच्या अंतर्गत या व्हेरीफाईड सेल्फ हेल्प ग्रुपच्या मेंबरला किती ओवरड्राफ्ट फॅसिलिटी आहे, कितीची आहे, तर ती आहे 5000 रुपयाची. काही जणांनी चुकवलंय, चला 5000 रुपीज, डी ऑप्शन 5000 रुपीज. चला नेक्स्ट पाहता क्वेश्चन, बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द कलर टॅग यूज फॉर ट्रूथफुली लेबल सीड. याच्या पहिल्याच्या क्वेश्चन मध्ये आपण कलर टॅग बऱ्यापैकी घेतलेले आहेत सगळ्या सीडचे. ठीक आहे, चला कमेंट करा फास्ट, अझर ब्ल्यू, व्हाईट, ओपल ग्रीन, गोल्डन येलो की क्रिम्सन रेड. चला ओपल ग्रीन, ओके आलंय क्वेश्चन, ओपल ग्रीन आहे. व्हाईट कशाचा आहे, तुमचा फाउंडेशनचा. ठीक आहे, अझर ब्ल्यू, चला करा कमेंट 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 फास्ट, अझर ब्ल्यू सर्टिफाईडचा, गोल्डन येलो, गोल्डन येलो ब्रीडरचा. ठीक आहे, ब्रीडरचा. ठीक आहे, आणि रजिस्टरचा तुमचा काय, पर्पल, रजिस्टर सीडचा काय, पर्पल.
पर्पल. आपलं काय पृथ्वी लेबल शीटचा विचारला काय मग ओपल ग्रीन सी करेक्ट ऑप्शन. चला नेक्स्ट बघा. विदिन हाउ मेनी डेज ऑफ अप्लाइंग और फ्रॉम द डे वर्क इज डिमांडेड वेज एम्प्लॉयमेंट विल बी प्रोवाइडेड टू दू एप्लिकेंट अंडर द मनरेगा स्कीम. मनरेगा स्कीमच्या अंतर्गत तुम्हाला सांगितलं तुम्ही किती दिवसाच्या अंतर्गत म्हणजे जसं ऍप्लिकेशन केलं मनरेगा अंतर्गत त्याच्या किती दिवसात त्याला एक प्रकारचं हे केल्या जाते बरोबर अप्लाय केल्याच्या म्हणजे एम्प्लॉयमेंट कधीपर्यंत भेटते किती दिवसाच्या आत. ठीक आहे किती दिवसाच्या आत पहा 30, 20, 15, 14 कि 50 डेज. विदिन 30 डेज नो विदिन 15 डेज सी ऑप्शन करेल 15 दिवसाच्या आत. ठीक आहे 15 दिवसाच्या आहेत एम्प्लॉयमेंट कार्ड जो जे पण आहे ते जनरेट होते. ठीक आहे 15 दिवसाच्या आतच. व्हॉट इज द नेम ऑफ प्रोसेस ऑफ टेकिंग आउट ऑफ थ्रेड्स फ्रॉम द ककून्स फॉर यूज एज अ सिल्क. ठीक आहे काय म्हणतात प्रोसेस ऑफ टेकिंग आउट ऑफ थ्रेड्स फ्रॉम द ककून. ठीक आहे ककून मधून थ्रेड्स बाहेर काढणं त्याला आपण काय म्हणतो फॉर यूज एज अ सिल्क कशाला म्हणतो. चला कमेंट करा रिलिंग बरोबर आहे. रिलिंग काय म्हणतो त्याला आपण रिलिंग म्हणतो. ए चला नेक्स्ट क्वेश्चन पाहता. इन विच अमंग द फॉलोइंग सिस्टीम द ट्रीज आर प्लांटेड ऍट द फोर कॉर्नर्स ऑफ द फील्ड इन अ स्ट्रेट रोज रनिंग ऍट द राईट अँगल्स. काय म्हणतो त्याला रेक्टॅंग्युलर ट्रायंग्युलर हेक्झागोनल क्विंकस की काउंटर सिस्टीम काय म्हणतो. चला कमेंट करा फास्ट. ठीक आहे तर काय म्हणतो याला सेम आहे बरोबर आहे स्क्वेअर सिस्टीम सारखी सेम आहे तुमची रेक्टॅंग्युलर सिस्टीम पण याच्यामध्ये रेक्टॅंग्युलर सिस्टीम मध्ये तुमच्या स्क्वेअर सिस्टीमपेक्षा जास्त प्लांट अकोमोडेट होतात. ठीक आहे जास्त प्लांट अकोमोडेट होतात रेक्टॅंग्युलर सिस्टीम. नेक्स्ट क्वेश्चन पहा. द सायंटिफिक नेम ऑफ इंडियन बी इज एपिस डॉर्सेटा एपिस फ्लोरिया एपिस सेरेना एपिस मेलिफेरा की मेलिपोना इरिडिपेनिस. ठीक आहे मेलिपोना इरिडिपेनिस सी म्हणताय. ठीक आहे बघूयात बघूयात. चला सांगा लवकर फास्ट कमेंट करा. ठीक आहे पहिलं सांगा एपिस डॉर्सेटा कशाचं आहे. एपिस डॉर्सेटा आहे तुमचं रॉक बी. ठीक आहे आले असते सगळे नावं करूनच घेऊन जायचे आपण. ठीक आहे रॉक बी एपिस डॉर्सेटा. ठीक आहे त्यानंतर दुसरा आहे तुमचं एपिस फ्लोरिया याला काय म्हणतो आपण लिटल बी. काय लिटल बी तुमचं एपिस सेरेना इंडिका कशाचं आहे एपिस सेरेना इंडिका इंडियन बी. ठीक आहे इंडियन बी. ठीक आहे एपिस मेलिफेरा. ठीक आहे एपिस मेलिफेरा कशाचं आहे युरोपियन किंवा इटालियन बी युरोपियन और इटालियन बी म्हणतो याला. ठीक आहे त्यानंतर मेलिफोना मेलिपोना इरिडिपेनिस कशाचं आहे तुमचं डॅमर बी किंवा तिला आपण स्टिंगलेस बी म्हणतो. ठीक आहे डॅमर बी किंवा स्टिंगलेस बी डॅमर बी और स्टिंगलेस बी. ठीक आहे आपलं काय इंडियन बी चं विचारलं तर ऑप्शन सी. ठीक आहे ऑप्शन सी एपिस सेरेना इंडिका. ठीक आहे इंडियन बी. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता ड्वार्फिंग ऑफ अ राईस इज ड्यू टू विच जीन. चला कमेंट करा. नॉरिन 10 टिप 23 ए कॉफिर 60 ओपेक 2 की डी जी ऊ जीन. चला ई ऑप्शन बरोबर आहे काही जणांचं डी जी ऊ जीन. नॉरिन 10 कशामध्ये आहे तुमचा व्हीट मध्ये. नॉरिन 10 व्हीट मध्ये टिप 23 ए. ठीक आहे टिप 23 ए कशामध्ये आहे तर बाजरा. चला बाजरा टिप 23 आहे बाजरा. त्यानंतर काफिर 60 कशाचा आहे जोवार. ओपेक 2 तुमचं मेज. ठीक आहे तर आपला आन्सर काय डी जी ऊ जीन राईस मधला. ठीक आहे चला नेक्स्ट बघूया. हायेस्ट नायट्रोजन कंटेंट इज इन विच ऑइल केक. सगळ्यात जास्त नायट्रोजन कंटेंट कुठल्या ऑइल केक मध्ये असते. सनफ्लावर ऑइल केक सोयाबीन ऑइल केक ग्राउंडनट ऑइल केक त्यानंतर तुमचं कोकोनट ऑइल केक की कॉटन ऑइल केक. चला सगळ्यात सांगा. चला लवकर फास्ट फास्ट किती असते कोणाचं कशात जास्त असते. सगळ्यात नायट्रोजन कंटेंट विचारला आपल्याला लक्षात ठेवा कशात असते ग्राउंडनट केक मध्ये 7.3 H2 3H2 2.1. ठीक आहे 7.3% काय असते तुमचं
नायट्रोजन असते, ठीक आहे, ग्राउंडनट केक मध्ये सगळ्यात जास्त असते बाकीच्या केकपेक्षा, ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर विच फिशेस आर दोज दॅट स्पॉन इन फ्रेश वॉटर, हे आपण कव्हर केले बरेपैकी. आता लक्षात ठेवा, जिथं जे काय करतात ब्रीड होतात फ्रेश वॉटर मध्ये, ठीक आहे, मायग्रेट टू द ओशियन टू द फॉरेज अँड मॅच्युअर, बरोबर, काय करतात मायग्रेट होतात, स्थलांतरित होतात कशासाठी, फॉरेज किंवा मोठं होण्यासाठी, बरोबर, तिथं अन्न खायसाठी, फिडिंग साठी, फिडिंग करतात ओशियन वॉटर मध्ये किंवा सॉल्ट वॉटर मध्ये, आणि ब्रीडिंग ब्रीडिंग जी करतात किंवा स्पॉनिंग करतात कुठं करतात, तर फ्रेश वॉटर मध्ये, ठीक आहे, ब्रीड इन, ठीक आहे, ब्रीड इन फ्रेश वॉटर, ठीक आहे, अँड फीड इन सॉल्ट वॉटर किंवा ओशियन वॉटर, ठीक आहे, सॉल्ट ऑर ओशियन, याला आपण काय म्हणतो. चला पहिल्यांदाच पाहिलं, अँड रिटर्न टू द फ्रेश वॉटर टू स्पॉन अँड बिगिन द सायकल अगेन, ठीक आहे, यांना आपण काय म्हणतो. चला कमेंट करा, त्या दिवशी सांगितलं तुम्हाला सगळं, सांगितले अनाड्रॉमस, स्कॅटरड्रॉमस, डायड्रॉमस, एम्फिओड्रॉमस, फ्रेश वॉटर सांगितले. चला कमेंट करा फर्स्ट, काय म्हणतो त्याला आपण, अनाड्रॉमस, ए ऑप्शन, अनाड्रॉमस, ठीक आहे, याच्या उलट, बरोबर आहे, जे ब्रीड करतात ओशियन मध्ये आणि फीड करतात तुमच्या फ्रेश वॉटर मध्ये, त्याला कॅटाड्रॉमस म्हणतो आपण, ठीक आहे, कॅटाड्रॉमस म्हणतो. चला कमेंट करा फास्ट. बेस्ड ऑन द पोरोसिटी ऑफ द सॉइल द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉइल व्हेरीज इन विच ऑर्डर. आता कुठली सगळ्यात जास्त वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आपल्याला माहिती आहे, कशाची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कशाची सगळ्यात जास्त, तर तुमची क्लेची, बरोबर आहे, त्यानंतर सिल्टची, त्यानंतर तुमची सँडची, कशाची आहे, ऑप्शन काय आपलं, ई ऑप्शन. चला कमेंट केलं बरोबर बऱ्यापैकी जणांनी, ई ऑप्शन करेक्ट आहे, क्लेची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी सगळ्यात जास्त आहे, बरोबर आहे. सॉइल पार्टिकलची साईज पण कमी असते, बरोबर आहे, सॉइल साईज पार्टिकलची साईज कमी असते, त्यामुळे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ही जास्त आहे, ठीक आहे. चला, स्प्रिंकलर इरिगेशन इज नॉट सुटेबल फॉर विच सॉइल, सँडी सॉइल, लोमी सॉइल, ब्लॅक सॉइल, रेड सॉइल का क्ले सॉइल मध्ये स्प्रिंकलर इरिगेशन सुटेबल नाही आहे, कमेंट करा फास्ट. कुठल्या सिस्टीम साठी, कुठल्या सॉइल साठी स्प्रिंकलर इरिगेशन सुटेबल नाही आहे, ठीक आहे, सँडी, लोमी, ब्लॅक, रेड की तुमची क्ले सॉइल साठी. चला चला, जिथं सॅलिनेशनचा प्रॉब्लेम असते, बरोबर आहे, जिथं सॅलिनायझेशनचा प्रॉब्लेम असते किंवा तिथं क्रस्ट फॉर्म होऊ शकतात अशा ठिकाणी स्प्रिंकलर आपण यूज करत नाही किंवा सुटेबल नाही. तर सगळ्यात जास्त सॅलिनायझेशनचा कुठल्या सॉइलमध्ये प्रॉब्लेम येते सांगा लवकर. चला म्हणतात ई, बरोबर आहे, चला ई, क्ले सॉइलमध्ये सॅलिनायझेशनचा प्रॉब्लेम येऊ शकते, बरोबर आहे, क्रस्ट फॉर्म होतात म्हणून स्प्रिंकलरेशन इज नॉट सुटेबल इन क्ले सॉइल. चला नेक्स्ट क्वेश्चन, इव्हॅपोट्रान्सपिरेशन कॅन बी मेजर्ड बाय विच टूल, रेनगेज, लायसीमीटर, टेन्शिओमीटर, एनिमोमीटर की बॅरोमीटर. चला कमेंट करा फास्ट, रेनगेज कशासाठी यूज केला जाते, चला कमेंट करा, रेनगेज कशासाठी यूज करतो आपण, तर प्रेसिपिटेशन साठी, कशासाठी, टू मेजर द प्रेसिपिटेशन, ठीक आहे. नेक्स्ट, बॅरोमीटर कशासाठी करतात, यूज करतात सांगा लोक, बॅरोमीटर टू मेजर द प्रेशर, टू मेजर द प्रेशर, बॅरोमीटर, ठीक आहे. त्यानंतर अनुमोमीटर, अनुमोमीटर कशासाठी, विंड व्हेलॉसिटी, विंड व्हेलॉसिटी, ठीक आहे. आणि टेन्शिओमीटर कशासाठी, तर सॉइल मॉइश्चर मेजर करण्यासाठी, ठीक आहे, टेन्शिओमीटर सॉइल मॉइश्चर साठी, ठीक आहे. त्यानंतर लायसीमीटर कशासाठी करतो, तर इव्हॅपोट्रान्सपिरेशन साठी, बी ऑप्शन, लायसीमीटर. चला इव्हॅपोट्रान्सपिरेशन, सोला चला बरोबर आहे. नेक्स्ट बघा, द जर्मिनेशन पर्सेंटेज फॉर हायब्रिड मेज, त्या दिवशी सांगितलं तुम्ही तुम्हाला की हायब्रिड मेजचं जे काही जर्मिनेशन आहे ते सगळ्यात जास्त लागते, 90%, 70%, 80%, 65% की 60%, किती आहे. चला सगळ्यात जास्त हायब्रिड मेजला जर्मिनेशन पर्सेंटेजची गरज आहे, ठीक आहे, 90%. चला सगळ्यात तुम्हाला बाकीचे पण मेन मेन क्रॉपचे जे काही जर्मिनेशन पर्सेंटेज आहे ते पण सांगितले, ठीक आहे. नेक्स्ट बघा,
Which of the following is the best measure of soil reclamation in hilly areas? Hilly area ची soil reclamation साठी आपण काय यूज करतो? The addition of lime to the soil, addition of gypsum to the soil, addition of calcium chloride कि addition of calcium nitrate. कमेंट करा fast. ठीक है, काय addition of, चला करा कमेंट fast. चला fast fast. ए म्हणतायत, ए म्हणतायत, चला बऱ्यापैकी ए म्हणताय. चैतन्य नटराजन म्हणतायत ए. ओके बरोबर. हिली एरियाच्या सॉईलसाठी आपण काय करतो? लाईम यूज करतो रिक्लेमेशन करण्यासाठी. आणि तुमचं जिप्सम असन, कॅल्शियम क्लोराईड असन, कॅल्शियम नायट्रेट असन, हे अल्कली सॉईलसाठी आपण यूज करतो. ठीक आहे. हिली एरियाची सॉईल कशी असतात? एक प्रकारच्या ऍसिडिक सॉईलचं असते. मग ऍसिडिक सॉईलचं रिक्लेमेशन करण्यासाठी आपण लाईमचा वापर करतो. आणि अल्कली सॉईल जी आहे त्याचा रिक्लेमेशन करण्यासाठी तुमचा जिप्सम, कॅल्शियम क्लोराईड आणि कॅल्शियम नायट्रेटचा यूज करतो. ठीक आहे. चलो टू द सॉईल. ठीक आहे. ओके नेक्स्ट बघा. द लॉ ऑफ मिनिमम वॉज प्रपोज बाय ब्लॅकमॅन, अर्नॉन अँड स्टॉट, जस्टस वॉन लायबिक, त्यानंतर व्ही व्ही डॉक्युच्यू म्हणजे तुमचे व्हॅझिली डॉक्युच्यू, नन ऑफ दिस. ठीक आहे. ब्लॅकमॅनने यांनी काय केलं सांगा पहिले. ब्लॅकमॅन एकदा पाहून घ्या सगळं, आले सायंटिस्ट तर पाहूनच घ्यायचे सगळे. ब्लॅकमॅन काय? डार्क रिएक्शन. ठीक आहे. डार्क रिएक्शन दिली यांनी. ठीक आहे. अर्नॉन आणि स्टॉट, अर्नॉन आणि स्टॉट सांगा काय. अर्नॉन ऑफ स्टॉट, इसेन्शियलिटी ऑफ न्यूट्रिएंट्स, इसेन्शियलिटी ऑफ न्यूट्रिएंट्स, जस्टस वॉन लायबिक, लॉ ऑफ मिनिमम. ठीक आहे. लॉ ऑफ माय मिनिमम आणि व्ही व्ही डॉक्युच्यू यांना आपण काय म्हणतो रे? फादर ऑफ सॉइल सायन्स. फादर ऑफ सॉइल सायन्स व्ही व्ही डॉक्युच्यू. ठीक आहे. आपला आन्सर सी, लॉ ऑफ मिनिमम प्रपोज बाय जस्टस वॉन लायबिक. चला. विच अमंग द फॉलोइंग इज एन इम्पॉर्टंट व्हायरल डिसीज ऑफ पोल्ट्री. ठीक आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. फंक्शनल न्यूट्रिएंट्स. ठीक आहे. इसेन्शियलिटी ऑफ न्यूट्रिएंट्स. चला. त्यानंतर खालीलपैकी कुठला इम्पॉर्टंट व्हायरल डिसीज आहे? कॉक्सिडोसिस, फॉल कोलेरा, त्यानंतर बोटुलिझम, राणीखेत की पोल्युरम डिसीज, कुठला आहे सगळा? कमेंट करा फास्ट. चैतन्य बरोबर आहे. चला. कुठला आहे आपला? राणीखेत. मोस्ट इम्पॉर्टंट व्हायरल डिसीज ऑफ पोल्ट्री राणीखेत. राणीखेत आणि बाकीचे जे काही आहेत, तुम्हाला कॉक्सिडोसिस, फॉल कॉलेरा असेल, बोटुलिझम असेल, पोल्युरम डिसीज असेल, हे कसे डिसीज आहेत? तर हे सगळे बाकीचे बॅक्टेरियल डिसीज आहे. ह्या एकटाच तुम्हाला दिसत असतात राणीखेत, बाकीचे ऑल आर बॅक्टेरियल डिसीज. ठीक आहे. बाकीचे बॅक्टेरियल. वॉल आईज आर द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ विच अमंग द फॉलोइंग बफेलो ब्रीड. वॉल आईज कुठल्या बफेलो ब्रीड मध्ये असतात? ठीक आहे. मुरा, नागपुरी, मैसाना, तोडा की नील रावी. नीली रावी. ठीक आहे. कुठल्या असतात वॉल आईज? तर नीली रावी. कुठल्या असतात? नीली रावी. ई कमेंट केले बऱ्यांना. चला. नीली रावी. ठीक आहे. व्हाईट मार्किंग असते त्यांच्यावर. ठीक आहे. नीली रावी. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता आपण. रिमूव्ह ऑफ सकुलंट टर्मिनल शूट्स फ्रॉम अ प्लांट. ठीक आहे. हा, रिमूव्ह ऑफ सकुलंट टर्मिनल शूट्स फ्रॉम अ प्लांट इज कॉल्ड बेंडिंग, नॉचिंग, पिंचिंग, बाहर ट्रीटमेंट की ट्रान्सप्लांटिंग. काय म्हणतो सांगा. ठीक आहे. यालाच तुम्ही काय म्हणता? सगळंच रिमूव्हल ऑफ सकुलंट टर्मिनल, टर्मिनल शूट्स रिमूव्ह करणं म्हणजे काय? तर चला चला कमेंट करा फास्ट. चला. बेंडिंग म्हणतो का? नाही. नॉचिंग म्हणतो का? नाही. बाहर ट्रीटमेंट नाही, ट्रान्सप्लांटिंग नाही. पिंचिंग म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ टर्मिनल शूट्स. काय? ठीक आहे. शेंडा फोडणे, पिंचिंग, किंवा त्याला अजून आपण म्हणतो टॉपिंग. टॉपिंग अँड पिंचिंग म्हणजे काय? तर टर्मिनल शूट्स रिमूव्ह करणे प्लांटमधून. ठीक आहे. त्यांना आपण म्हणतो सी ऑप्शन करेक्ट आपला. चला. टॉपिंग किंवा पिंचिंग. अंडर द फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड रूल्स 2011, द टोन्ड मिल्क शूड कंटेन मिनिमम ऑफ फॅट. टोन्ड मिल्क मध्ये आता तुम्हाला माहिती मिल्क किती प्रकारचे? टोन मिल्क असं. ठीक आहे. टोन मिल्क, टोन मिल्क.
चला तोपर्यंत कमेंट करा. डबल टोन मिल्क, डबल टोन, ठीक आहे, टोन डबल टोन, ठीक आहे. त्यानंतर तुमचं, ठीक आहे, चला याच्यामध्ये पायाचे किती असतील, मिनिमम फॅट कमेंट करा फास्ट. बरोबर आहे, काही जणांनी सांगितलं मिनिमम किती असते, ठीक आहे, 3% मिनिमम फॅट किती, 3%. आणि एस एन एफ सांगा बरं, एस एन एफ सांगा किती असते, एस एन एफ किती असेल पाहिजे तर 8.5% मिनिमम, 8.5%, ठीक आहे. डबल टोन मिल्कचं जर विचारलं, डबल टोन मिल्कचं विचारलं तर किती आहे मिल्क फॅट, मिल्क फॅट किती आहे तर 1.5% मिनिमम असायला पाहिजे. आणि एस एन एफ, एस एन एफ असायला पाहिजे 9%, एस एन एफ असायला पाहिजे 9%. हे दोन गोष्टी लक्षात ठेवा, एस एन एफ 9%, फॅट 1.5%, ठीक आहे. टोन मिल्कमध्ये फॅट मिनिमम 3% असायला पाहिजे, तर ऑप्शन आपलं डी करेक्ट आहे, ठीक आहे, डी. चला नेक्स्ट बघा क्वेश्चन. लान्सिंग इज अ प्रॅक्टिस, इज अ कल्टिवेशन ऑफ, लान्सिंग कशामध्ये प्रॅक्टिस केली जाते, व्हीट, बनाना, टी, कोकोनट की ओपीएम, लान्सिंग कशाशी रिलेटेड आहे. चला कमेंट करा फास्ट, ठीक आहे. लान्सिंग म्हणजे काय, तर एक प्रकारचा लॉन्जिट्युडनल किंवा सर्कम्फरेन्शियल कट द्यायचा, त्याच्या भोवती ज्या प्लांटच्या एक कट द्यायचा किंवा इन्सिजन देणं, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, कशात आहे लान्सिंग म्हणतो पण त्याला, हा, कशासाठी, जे काही मिल्की एक्झुडेट असतील किंवा मिल्की सिक्रेशन असेल त्या प्लांटमधून बाहेर निघण, तर कुठला आहे. चला कमेंट करा फास्ट, काय म्हणताय, ई, ओके, बरोबर आहे चेतन, ई ओपीएम, कशामध्ये आहे, ओपीएम, ओपीएम पॉपी, याच्यामध्ये आपण काय करतो इन्सिजन कट देतो, जेणेकरून त्याच्यामधला जो काही मिल्की एक्सुडेट्स आहेत ते बाहेर निघले पाहिजेत, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, पाश्चरायझेशन इज द प्रोसेस ऑफ किलिंग हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम बाय ऍक्शन ऑफ हीट, ठीक आहे. व्हेन मिल्क इज हिटेड फॉर 135 डिग्री सेंटीग्रेड टू 150 डिग्री सेंटीग्रेड फॉर फ्रॅक्शन ऑफ सेकंड, देन द प्रोसेस इज कॉल्ड ॲज, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, उपेरायझेशन की लो टेम्परेचर, लो लॉंग टाईम किंवा हाय टेम्परेचर, हाय टाईम, त्यानंतर अल्ट्रा टेम्परेचर पाश्चरायझेशन, आणि बोथ ए अँड डी. चला हाय अल्ट्रा टेम्परेचर पाश्चरायझेशन की काय म्हणतो आपण त्याला, कमेंट करा, डी म्हणतायत. चला पाहूयात काय म्हणतोय, अल्ट्रा टेम्परेचर पाश्चरायझेशन म्हणजेच काय, तुमचं उपेरायझेशन, काय म्हणतो त्याला, उपेरायझेशन, जेव्हा मिल्क 135 ते 150 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत काही फ्रॅक्शन ऑफ सेकंड पर्यंत हीट केल्या जाते त्याला आपण अल्ट्रा टेम्परेचर पाश्चरायझेशन म्हणतो किंवा उपेरायझेशन म्हणतो. म्हणजे दोन्ही पण ऑप्शन तुमचे करेक्ट आहे, बोथ वन अँड डी, डी ऑप्शन नाही आहे, बोथ वन अँड डी. चला उपेरायझेशन म्हणजेच काय, अल्ट्रा टेम्परेचर पाश्चरायझेशन, ठीक आहे. चला नेक्स्ट बघा, का बॉटनिकल नेम ऑफ विच क्रॉप इज ट्रिटिकम एस्टिवम, हे सगळ्यांनाच माहिती, काही सांगायचं कामच नाही याच्यात, ठीक आहे. काय आहे, व्हीट, व्हीट, व्हीट. चला नेक्स्ट बघूया दादा, सरफेस इरिगेशन इज व्हेअर वॉटर इज अप्लाइड अँड डिस्ट्रीब्युटेड ओव्हर द सॉइल सरफेस बाय ग्रॅव्हिटी, ठीक आहे. सरफेस इरिगेशन मध्ये आपण काय करतो, वॉटर आपण डिस्ट्रीब्यूट करतो सॉइल सरफेस न बाय द ग्रॅव्हिटी. विच अमाउंट द फॉलोइंग कॅन बी कॅटरगेज एज द मेथड ऑफ सर्फेस इरिगेशन, खालच्यापैकी सर्फेस मेथड, सर्फेस इरिगेशनची मेथड कुठली, ड्रोन मेथड, बेड मेथड, फ्लड मेथड, क्लोन मेथड की आर्टिफिशियल मेथड, सांगा कुठली आहे सर्फेस मेथड. चला मी स्लो आहे वाटते बाकींच्यापेक्षा, चला कमेंट स्लो येत आहेत मला, ठीक आहे. फ्लड मेथड, ओके करेक्ट आन्सर, फ्लड मेथड. परत अजित सांगा सर्फेस इरिगेशनच्या मेथड सांगा दुसऱ्या कुठल्या कुठल्या, ठीक आहे, कुठल्या कुठल्या आहेत, लेवल बेसिन असन, तुमची लेवल बेसिन असन, लेवल बेसिन असन, फरो असन, ठीक आहे, लेवल बेसिन असन, फरो असेल, त्यानंतर बॉर्डर असेल, बॉर्डर स्ट्रीप असन, ह्या सगळ्या सर्फेस इरिगेशनच्या मेथड्स आहेत, ठीक आहे. फ्लड सी ऑप्शन. चला
व्हाट इज द आयडियल सॉइल पीएच फॉर ग्रोथ ऑफ रोजेस, रोजेसची ग्रोथ होण्यासाठी आयडियल टेम्परेचर किती लागते, ठीक आहे, 6.2 7.2 त्यानंतर 7.5 की 6.5, चला आयडियल टेम्परेचर किती लागते, 7.2 नाही, रोजेसच्या चांगली ग्रोथ होण्यासाठी रोजेसला स्लाइटली ऍसिडिक पीएच प्रिफर करता, ठीक आहे, रोजेस स्लाइटली ऍसिडिक पीएच लागते सॉइल मध्ये, तर किती आहे आपलं 6.5, ठीक आहे, 7 जवळ आहे आपलं, कुठलंही पाहायचं 6.5 दिसते मारून टाकायचं, स्लाइटली ऍसिडिक पीएच, जास्त ऍसिडिक नको, ठीक आहे, 6.5 ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघायचा का, चला बघा, विच ब्रीड ऑफ डेअरी कॅटल इज रिगार्डेड एज हॅव्हिंग द हायेस्ट बटर फॅट कंटेंट इन इट्स मिल्क, कुठल्या डेअरी कॅटल ब्रीडच्या हायेस्ट बटर फॅट असते, ठीक आहे, मिल्कमध्ये, होलस्टेन, जर्सी की गर्सी की आयरशायर की ऑल ऑफ द अबव, चला कमेंट करा, कुठल्या फॅट कंटेंट किती असते किंवा हायेस्ट बटर फॅट किती असते सांगा लवकर, चला कुठलं आहे, जर्सी बी हायेस्ट फॅट कंटेंट आहे याच्यामध्ये, बरोबर आहे, किती आहे, जवळजवळ 4.9% असते, त्याचबरोबर जर्सीमध्ये प्रोटीन कंटेंट पण जास्त असते, ठीक आहे, जवळजवळ 3.8% हे याच्यामध्ये प्रोटीन पण असते, ठीक आहे, प्रोटीन, तर काय झालं तुमचं बी ऑप्शन, जर्सी, जर्सी. मेल शिप्स आर कॉल्ड रॅम्स, आताच पाहिला आपण रॅम, मेल शिप्स का आपण रॅम म्हणतो, ठीक आहे, फिमेल कॉल्ड इव्स, फॉर ब्रीडिंग पर्पज नंबर ऑफ इव्स पर रॅम पर ब्रीडिंग सायकल इज किती, नंबर ऑफ इव्स किती लागतात, बरोबर आहे, किती लागतात पर रॅमला, किती लागतात ब्रीडिंग पर्पज साठी ब्रीडिंग सायकलच्या दरम्यान, 20 ते 30 60 ते 80 40 ते 50 80 ते 100 150 ते 200, चला रॅम्स कॅपेबल प्रत्येक ब्रीडिंग सायकलला जे काही मेल शीप आहे तुमचे, बरोबर आहे, मेल शीप आहे, ठीक आहे, ते कॅपेबल असतात, मेल शीप म्हणजेच काय, तुमचं जे काही रॅम्स आहेत, बरोबर आहे, रॅम्स आर कॅपेबल ऑफ मेटिंग 40 to 50 इव्स पर ब्रीडिंग सायकल, 40 ते 50 इव्स ब्रीडिंग सायकलच्या दरम्यान मेटिंग करण्यासाठी कॅपेबल असतात रॅम्स, ठीक आहे, तर 40 ते 50 हे तुमचं आन्सर असेल, 40 to 50, चला 40 ते 50. हॅरो इज अन इम्प्लिमेंट फॉर ब्रेकिंग अप अँड स्मूदनिंग आउट द सरफेस ऑफ सॉइल, हॅरो इज विच टाईप ऑफ इम्प्लिमेंट, ठीक आहे, हॅरो कुठल्या प्रकारचं इम्प्लिमेंट आहे, प्लोईंग इम्प्लिमेंट, प्रायमरी टिलेज, सेकंडरी टिलेज, बोथ 2 and 3 ऑर नन ऑफ द अबव्ह, हॅरो कशात, सगळे हॅरो कशात आहे आपले, सेकंडरी टिलेज इम्प्लिमेंट, सी ऑप्शन, सेकंडरी टिलेज इम्प्लिमेंट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, ऑन थॉईंग म्हणजे एकदम टेम्परेचर कमी असल्यानंतर, ठीक आहे, फ्रिजिंगच्या नंतर, ठीक आहे, कन्सिडरेबल लॉस ऑफ वेट ऑफ फ्रोझन फिश ऑकर्स विच इज कॉल्ड, ठीक आहे, जे काही फ्रोझन फिशचे आहेत, बरोबर आहे, त्यांच्या वेटमध्ये लॉस होणं थॉईंगला फार कमी टेम्परेचरवर, ठीक आहे, म्हणजे आपण त्याला एकतर थॉईंगमध्ये आपण एकतर युजली जे काही समजा थॉईंग केल्यानंतर आपण जे काही फिश आहेत फ्रोझन फिशला आपण 0 degree पेक्षा थोडं काहीतरी वर आणतो, बरोबर आहे, कशासाठी, त्याला डिफ्रॉस्ट करण्यासाठी, हे काही फ्रोझन फिश आहेत यांना 0 degree पेक्षा थोडं काहीतरी टेम्परेचरवर वर हे करतो, ठीक आहे. काय म्हणतो त्याला, थॉ ड्रिप, टॅगिंग, ड्राइंग, थर्मल ऑनसेट की ऑल ऑफ द अबव, चला काय म्हणतो याला आपण, थॉ ड्रिप, काय म्हणायचं याला, थॉ ड्रिप किंवा काही ठिकाणी ड्रिप लॉस असं पण दिसेल तुम्हाला, ड्रिप लॉस, ठीक आहे, लॉस ऑफ वेट ऑफ फ्रोझन फिश किंवा काही फिश प्रोडक्ट म्हणलं जे काही फिशचं लॉस होईल, ठीक आहे, त्यांना आपण काय म्हणतो रे, थॉ ड्रिप किंवा ड्रिप लॉस म्हणतो, ठीक आहे, ड्रिप लॉस म्हणतो, ठीक आहे. आतापर्यंत आपण 45 क्वेश्चन्स अराउंड कव्हर केलेत या सेशनमध्ये, ठीक आहे, तर उद्या लेक्चर असेल की नाही तुम्हाला कमेंट करू, तुम्ही फक्त नोटिफिकेशन बेल प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल उद्याच्या लेक्चरच्या संदर्भात, ठीक आहे. तर सगळ्यांनी लाईव्ह यायचं आहे, ठीक आहे, जेव्हा जेव्हा लेक्चर असेल आणि मॅक्झिमम लोकांना शेअर करा, ठीक आहे, काही दिवस राहिलेत आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज ही सगळी कव्हर करणार आहोत, ठीक आहे, मॅक्झिमम क्वेश्चन सगळे कव्हर केले जातील तुम्हाला जर आता वाटत असेल की क्वेश्चनचा नंबर ऑफ क्वेश्चन्स जास्त कंडक्ट करायचे एका सेशनमध्ये,
तर ते पण सांगा, नंबर ऑफ क्वेश्चन जास्त कंडक्ट करायचे असतील तर. ओके, थँक्यू थँक्यू नटराजन. लाईव्ह या आणि सगळ्यांना बाकीच्यांना पण लिंक शेअर करत चला, ठीक आहे. बाकीच्यांना पण तुमच्या ओळखीचे जे आहेत त्यांना लिंक शेअर करत चला. नंबर ऑफ क्वेश्चन जास्त कंडक्ट करायचे की नाही एकदा मला कमेंट करा. मी या फ्लोमध्ये 45 क्वेश्चन्स अराउंड याच फास्ट घेतले मी क्वेश्चन, जेणेकरून आपल्याला. हॅलो सर, योगेश पाटील म्हणतात हॅलो हॅलो. चला, नंबर ऑफ क्वेश्चन्स किती घ्यायचे 40, 50, 60 मला कमेंटमध्ये करा, म्हणजे जेणेकरून मी नेक्स्ट सेशनमध्ये आपण तेवढे क्वेश्चन कंडक्ट करू, ठीक आहे. चला, बाकीचे कमेंट करा. चला बघूयात, जास्तीत जास्त क्वेश्चन आपण कंडक्ट करायचा प्रयत्न करू. पुढच्या सेशनपासून आपण जास्त मॅक्स क्वेश्चन आपण कंडक्ट करणार आहोत, ठीक आहे. चला आपण आज इथं थांबूयात, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.